दादा, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत आणि एकूणच काय परिस्थिती होती, आपण काय केलं आणि आता हे जे काय जजमेंट आलंय त्याचा काय परिणाम आहे किंवा त्यात काय म्हटलंय या संदर्भातली थोडी माहिती मी आपल्या सगळ्यांना देतो, म्हणजे आपल्याला त्याचा एक अंडरस्टँडिंग येईल. मी काल रात्रभर बसून पूर्ण 700 पाने जजमेंट वाचलाय आणि त्यातले महत्त्वाचे विषय जे मला समजल्यात त्या आधारावर मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्या सरकारमध्ये आपण ज्यावेळेस निवडून आलो तर जुन्या सरकारने एक ऑर्डिनन्स काढला होता आणि त्या सरकारच्या काळातच त्या ऑर्डिनन्सवर आर्ग्युमेंट पूर्ण झालं होतं. आपलं सरकार आल्यानंतर हायकोर्टाचं जजमेंट आलं आणि त्या जजमेंटनी मराठा आरक्षण स्थगित केलं. त्यानंतर आपण एक तो ऑर्डिनन्स कायद्यामध्ये परिवर्तित केला आणि तो परिवर्तित झाल्याबरोबर तो देखील स्थगित झाला, कारण ऑर्डिनन्स स्थगितच होता आणि आपल्याला कल्पनाही होती. त्यानंतर मग आपण काही ज्येष्ठ विधिज्ञांना घेऊन बसलो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे 1992 तर इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचे दोन टप्पे असतात. एक, पहिल्यांदा त्या समाजाला मागास घोषित करणं आणि मग तो मागास जर घोषित झाला तरच त्याला आरक्षण देता येतं. मग कायदा करून त्याला किती टक्के द्यायचं, कशात द्यायचं या संदर्भातला कायदा तयार करणं, असे दोन टप्पे असतात. तर इंदिरा सुहानीच्या जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की राज्यांना मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल आणि त्या मागासवर्ग आयोगाला अधिकार असेल की त्यांनी एखाद्या समाजाचं मागासलेपण आयडेंटिफाय करायचं आणि त्यानुसार त्याला मागास घोषित करायचं. मग त्यानंतर राज्याला अधिकार आहे की राज्यांनी त्या संदर्भातले निर्णय करायचे. दुसरं, इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये असं म्हटलं होतं की एकूण सगळं जे आरक्षण आहे हे 50% वर जाऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 50% वर जायचं असेल तर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये ते जाता येईल आणि काही इलस्ट्रेटिव्ह त्यांनी अपवादात्मक परिस्थिती काय असू शकते असे काही एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि म्हणून तेव्हापासनं हा एक रूल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालाय की 50% वर रिझर्वेशन देता येणार नाही आणि द्यायचं असेल तर ते एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्येच देता येईल. त्यानुसार इंदिरा साहनींचा जो काही आदेश आहे तो फॉलो करत आपण राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला आणि त्याला आपण मॅन्डेट दिलं की ज्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने मॅन्डेट होते. एक तर हा समाज मागास आहे का या संदर्भातला एम्पिरिकल डाटा त्यांनी तयार करावा आणि त्या डेटाच्या आधारावर त्यांनी ते डिटरमाइन करावं की हा समाज मागास आहे की नाही. आणि दुसरं, समजा मागास असेल तर 50% वर आरक्षण देण्याकरता जी काही अपवादात्मक परिस्थिती इंदिरा साहनीच्या जजमेंट प्रमाणे लागते ती या समाजाला अप्लाय होते का, या दोन प्रमुख मुद्द्यांवर आपण राज्य मागासवर्ग आयोगाला त्या ठिकाणी अधिकार दिले. त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन लोकांचे रिप्रेझेंटेशन घेतले, बाजूचेही घेतले, विरोधातलेही घेतले. 5 एजन्सीज नियुक्त केल्या ज्यांनी इम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता सर्वे केला. 5ही विभागातला सर्वे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आला आणि मग या सगळ्या डेटाच्या आधारावर राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास आहे आणि याला आरक्षण दिलं पाहिजे आणि हे आरक्षण 50% वर दिलं पाहिजे, कारण एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन या ठिकाणी आहे. आणि मग त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका झाली. जे मुद्दे आता सुप्रीम कोर्टात मांडले गेले ते सगळे मुद्दे माननीय उच्च न्यायालयात मांडले गेले. त्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श करत माननीय उच्च न्यायालयाने हा निकाल दिला की मराठा समाज हा
सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की इंदिरा सुहानीच्या जजमेंटमध्ये 50% वर जाण्याकरता जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस सांगितलेले आहेत ते एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस हे या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि त्यामुळे त्या एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमुळे 50% वरचं रिझर्वेशन व्हॅलिड आहे आणि आपण 16% दिलं होतं ते त्यांनी 12 आणि 13% केलं. त्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टात आपल्याच काळात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या काळात गेल्यानंतर ती सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसच्या बेंचपुढे दोनदा गेली पण चीफ जस्टिसच्या बेंचने याच्यावर निर्णय किंवा याच्यावर स्थगिती द्यायला नकार दिला. म्हणजे एक प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयावर स्थगिती देता येणार नाही असं आपल्या काळामध्ये तेव्हाचे चीफ जस्टिस गोगोई साहेब यांच्या बेंचने अतिशय स्पष्टपणे आपल्या निकालामध्ये त्या ठिकाणी सांगितलं. मग नंतरच्या काळामध्ये हे सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही केस लागली. तोपर्यंत 3 जजेसचा एक बेंच तयार झाला होता. आपल्याला माहिती आहे की त्या बेंच पुढे 2 वेळा या सरकारच्या वकिलांना हे सांगावं लागलं की आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाहीत, आम्हाला माहिती नाही. आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाचा एक नियम आहे, हायकोर्टचं जजमेंट जर असेल अशा आरक्षणाच्या मामल्यामध्ये तर जजमेंट फेवरमध्ये असेल तर त्याच्यावर इंटरिम स्थगिती मिळत नाही, त्याच्यावर अंतिम सुनावणी होऊन अंतिम निकाल येतो. पण या सरकारचं सगळ्यात मोठं अपयश असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आपला तो नियम मोडत या सरकारच्या या सगळ्या समन्वयाच्या अभावामुळे जो कायदा हा कायदा आहे आणि कायदा हायकोर्टाने अपहेल्ड केला असा अपहेल्ड केलेला कायदा हा त्या ठिकाणी स्थगित केला आणि स्थगित करून त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की याला याच्यावर इम्प्लिमेंटेशन करता येणार नाही. मग आपण पुन्हा हे राज्य सरकार त्यांच्याकडे गेलं आणि सांगितलं की हे संविधान पीठाला तुम्ही त्या ठिकाणी रेफर करा. संविधान पीठाला रेफर करण्याचा जो काही त्या ठिकाणी जी काही विनंती होती ती त्यांनी मान्य करत 5 जजेसच्या संविधान पीठाकडे ते पाठवलं. पण त्यात आश्चर्य असं आहे की ज्या 3 जजेसनी स्थगिती दिली होती त्या 3 जजेसला या 5 जजेसच्या पीठाचा पार्ट बनवलं. म्हणजे 5 जजेसपैकी 3 जजेस पहिल्या दिवसापासून ज्यांनी या कायद्याला स्थगिती दिली आहे तेच या खंडपीठापुढे किंवा संविधान पीठाचे मेंबर झाले. 2 ॲडिशनल जजेस हे त्याच्यामध्ये आले आणि त्यांच्यासमोर मग सुनावणी सुरू झाली. त्याच्यामध्ये विशेषतः याही सुनावणीच्या वेळी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की इतक्या वेळा ही सुनावणी आपण स्थगित केली. आपण कधी सांगायचो आम्हाला फिजिकल सुनावणी द्या, कधी सांगायचो आमचा डेटा तयार व्हायचा आहे. आणि एकदा सुनावणीच्या वेळी मगाशी दादांनी जे सांगितलं की माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की काहो हा तर तुमचा अहवाल जो आहे गायकवाड कमिशनचा एकतर्फी अहवाल आहे, या अहवालाने त्या ठिकाणी इतरांचं म्हणणंच ऐकून घेतलं नाहीये. त्यावेळी आपल्या वकिलांकडे ही माहितीच नव्हती की गायकवाड कमिशनकडे 1500च्या वर कितीतरी हजार मला 15,000 ऍप्लिकेशन या विरोधातल्या आल्या होत्या, 25,000-30,000 बाजूने आल्या होत्या. त्या प्रत्येक ऍप्लिकेशनला गायकवाड कमिशनने ऐकून घेतलं, त्यांना सुनावणी दिली आणि त्याच्यावर निर्णय दिला. पण हे आपल्या वकिलाला माहिती नव्हतं. का माहिती नव्हतं ते नंतर पॉइंट आउट झालं. कोर्ट असं म्हणालं की तुम्ही कमिशनचा रिपोर्ट तर दिलाय पण त्याचे 1500 पानाचे एनेक्चर्स कुठे आहेत 1600 पानाचे? तर हे 1600 पानाचे एनेक्चर्स ज्याच्यामध्ये प्रत्येकाला सुनावणी दिली होती आणि त्याचा निर्णय दिला होता ते इंग्रजीत आपण ट्रान्सलेटच केले नव्हते. आणि
सरकारने मला तिथल्या सरकारी वकिलांनी सांगितलं, जाणीवपूर्वक हा निर्णय दिला की हे ट्रान्सलेट करायचे नाहीये आणि त्यामुळे ते रेकॉर्डवरच नव्हते आणि म्हणून कोर्टाचा असा ग्रह देखील झाला की जणू काही गायकवाड कमिशनने फक्त मराठ्यांना ऐकून घेतलं, इतरांना ऐकून घेतलं नाही, विरोधातल्या लोकांना ऐकून घेतलं नाही आणि एकतर्फी रिपोर्ट तयार केला. आता याच्यामध्ये एक प्रकारे सरकारची अकर्मण्यता हीच याच्यामध्ये अत्यंत महत्वाची होती की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की कोर्टाचं अशा प्रकारचं मत बनलं. आता एकूणच त्या ठिकाणी जे काही मांडण्यात आलं आणि त्यानंतर कोर्टाचा जो निर्णय आला, तर एकूण 6 बाबी कोर्टाला रेफर करण्यात आल्या होत्या. एक बाब त्यातली अशी होती की हे इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे ते जजमेंट लार्जर बेंचला रेफर केलं पाहिजे का, म्हणजे 50% जे सिलिंग इंदिरा साहनीने टाकलाय ते लार्जर बेंचला केलं पाहिजे का. दुसरं असं होतं की हे जे काही आपला कायदा आहे आणि ज्या कायद्याप्रमाणे आपण SEBC ऍक्ट प्रमाणे हे 13% आणि 12% जे दिलं आहे, तर ते इंदिरा साहनीने जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस सांगितल्या त्याच्यामध्ये ते बसतं का. आणि तिसरा त्याच्यातला मुद्दा असा होता की हा जो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस च्या आधारावर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड मराठा समाज आहे हे सांगू शकला आहे का. हे 3 मुद्दे होते आणि मग 3 मुद्दे 102 अमेंडमेंटच्या संदर्भात होते की अमेंडमेंट झाल्यानंतर राज्यांचे अधिकार आहेत का, मागास कोणी ठरवायचं, असे 3 मुद्दे होते. पहिल्या 3 मुद्द्यांवर 5 जजेसनी एकमताने निर्णय दिलाय, कारण थोडी मागे पुढे केली आहेत. दुसऱ्या म्हणजे 102 अमेंडमेंटच्या संदर्भात 2 जजेसनी विरोधात दिलाय, 2 जजेसनी समर्थनार्थ दिलाय आणि एका जजनी एक सिंगल पानाचा जजमेंट लिहिलाय, ज्या जजमेंटमध्ये ते असं म्हणतात की पहिल्या 3 मुद्द्यांवर मी या 2 जजेसच्या बरोबर आहे आणि दुसऱ्या 3 मुद्द्यांवर मी या 2 जजेसच्या बरोबर आहे. त्याचं रिझनिंग त्यांनी कुठलंही दिलेलं नाही. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही या ठिकाणी गायकवाड कमिशनने जो काही रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टचा सगळा उहापोह करताना, आणि पहिले तर त्यांनी सांगितलं की इंदिरा साहनीला रेफर करण्याची आवश्यकता नाही आहे कारण 50% वर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये देता येतं हे इंदिरा साहनीने सांगितलेलंच आहे, त्यामुळे आता तरी त्याला रेफर करण्याची आवश्यकता नाही आहे. मग दुसरं हे 12 आणि 13% आणि गायकवाड कमिशन याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्यानं त्यांनी कन्सिडर केल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 3 केंद्रीय आयोगाचे म्हणजे नॅशनल बॅकवर्ड कमिशनचे रिपोर्ट आणि 3 स्टेट कमिटीचे रिपोर्ट, हे 6 रिपोर्ट या ठिकाणी असं सांगतात की मराठा समाज मागास नाही. म्हणजे त्यांनी कालेलकर कमिटीचा रिपोर्ट रेफर केलेला आहे, त्यांनी मंडल कमिशनचा रिपोर्ट केला आहे, तिसऱ्या रिपोर्ट केला आहे, बापट कमिशनचा केला आहे, असे एकूण 3 स्टेटचे आणि 3 केंद्राचे रिपोर्ट. आणि त्यांनी सांगितलं की या 6 कमिटींनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाही आहे. आणि आता गायकवाड कमिशन म्हणतं की तो मागास आहे, तर असं काय झालं की इतके वर्ष 60 वर्ष जो समाज मागास नाही आहे तो आता मागास झाला कसा, असे कोणते सर्कमस्टान्सेस आले की ज्या सर्कमस्टान्सेसमुळे मराठा समाज मागास झाला. आणि त्यांनी असं सांगितलं की गायकवाड कमिशन हे सांगू शकलेलं नाही की या 6 कमिट्यांनी मराठा समाज मागास नाही असं म्हटल्यानंतर असे कोणते सर्कमस्टान्सेस आले की ज्या सर्कमस्टान्सेसनी ही परिस्थिती बदलली आणि 60 वर्ष मागास नसलेला समाज हा मागास कसा झाला हे गायकवाड कमिशन सांगू शकलेलं नाही. दुसरं त्यांनी त्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की गायकवाड कमिशनने मराठा समाजाच्या ऍडमिशन्स आणि नोकरीच्या संदर्भातले जे रेफरन्सेस दिले आहेत, तर त्यांचं मत असं सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय की पर्सेंटेज कमी याकरता दिसत आहे की एकूण सीट्स पैकी जे पर्सेंटेज काढलाय ते पर्सेंटेज ओपन सीट्स पैकीच काढलं पाहिजे. ओपन सीट्स पैकी काढलं कारण SC ST च्या सीट्सवर मराठा समाज जाऊ शकला नसता,
आणि म्हणून ओपन सीट्सच्या अनुपात मध्ये जर ते पर्सेंटेज काढलं तर ते पर्सेंटेज एक रिप्रेझेंटेशन दाखवतं. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की हा सगळा जो 6 आयोगांनी दिलेला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट कसा चूक आहे किंवा काय सर्कमस्टान्सेस बदलले आहेत हे काही सरकार हे काही तो रिपोर्ट सांगू शकलेला नाही. आणि त्याच्या आधारावर त्यांनी मागासलेपणाचा हा जो काही दावा आहे तो दावा त्या ठिकाणी फेटाळलेला. म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर हे 6 रिपोर्ट जर अशा प्रकारचे त्या ठिकाणी फेटाळले गेले नसते म्हणजे ते जर फेटाळले असते सरकारने त्या त्यावेळी तर कदाचित गायकवाड कमिशनवर ही अवस्था आली नसती. पण तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं हे रिपोर्ट फेटाळले नाही. एक प्रकारे मराठा समाज मागासनं हे ऍक्सेप्ट करून टाकलाय हे रिपोर्ट ऍक्सेप्ट करून किंवा ते न फेटाळल्यामुळे ते डीम टू बी ऍक्सेप्टेड आहे. आणि म्हणून त्याचाच आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला एक प्रकारे नाकारलेला आहे. आता मग दुसऱ्या प्रश्नावर आपण येऊ. 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात या संदर्भात एका मुद्द्यावर 5ही जणांचं एकमत आहे. तो मुद्दा काय आहे तर तो मुद्दा असा आहे की बॅकवर्ड एखादी जात घोषित झाल्यानंतर मागास घोषित झाल्यानंतर कायदा तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो 5ही जणांनी मान्य केलाय की तो राज्यालाच आहे. तो अधिकार काही केंद्रांनी घेतलेला नाही तर तो राज्य सरकारलाच अधिकार आहे. राज्य सरकारनेच तो कायदा तयार करायचा आहे. किती टक्के मागास घोषित करायचं, किती जागा त्यांना द्यायच्या, किती इन्स्टिट्यूशन त्यांच्याकरता तयार करायच्या, हे सगळे अधिकार हे राज्य सरकारकडेच आहेत असं 5ही जज मान्य करतात. मात्र 2 जज असं म्हणतायत म्हणजे भूषण आणि नजीर ज्यांनी मुख्य जजमेंट लिहिलाय जे 2 जुन्या बेंचमध्ये नव्हते जे 2 नवीन बेंचमध्ये आले ते 2 जज असं म्हणतायत की 102व्या अमेंडमेंटमध्ये राज्याला मागास ठरवण्याचा अधिकार देखील आहे. कारण 102वी अमेंडमेंट करताना स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्याचे अधिकार काढलेले नाहीत आणि लेजिस्लेचरचं इंटेंट हे स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टमध्ये आणि मंत्र्याच्या भाषणामध्ये क्लिअर आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. असं ज्यावेळेस लेजिस्लेचरचं इंटेंट क्लिअर असेल त्यास कोर्टाने दुसरं इंटरप्रिटेशन काढण्याचं कारण नाही. आणि म्हणून आमचं मत आहे की 102व्या घटना दुरुस्ती मुळे राज्याचे मागास घोषित करण्याचे अधिकारही निघालेले नाहीत आणि राज्याचे कायदा करण्याचे अधिकारही निघाले नाहीत. पण मागच्याच बेंचचे जे 2 जज आहेत ज्याच्यामध्ये नागेश्वरराव आणि भट हे दोघं असं म्हणतात की कायदा करायचे अधिकार तर निघाले नाहीत पण मागास घोषित करायचे अधिकार हे मात्र केंद्राकडे आले. आणि त्याचं त्यांनी कारण असं सांगितलंय की प्लेनली जर या ठिकाणी तुम्ही जर 102वी अमेंडमेंट वाचली तर त्यांच्या मते त्यात असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या संदर्भात किंवा सेंट्रल एखाद्या याच्या संदर्भात त्या त्या राज्याच्या राज्यपालांशी कन्सल्ट करून एखाद्या समाजाला मागास घोषित करतील आणि मागासांच्या लिस्टमध्ये त्याचा कायद्याने समावेश करतील. आता याच्यामध्ये अटर्नी जनरलनी काल जे हे सांगत होते ते अतिशय खोटं बोलत होते आपले अशोकराव चव्हाण. याच्यामध्ये अटर्नी जनरलची खूप मोठी भूमिका पूर्णपणे स्पष्ट त्यांनी मांडली आहे. अटर्नी जनरलनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा अर्थ असा येतो की सेंट्रल जॉब्स आणि एज्युकेशन मधलं कोणाला आरक्षण द्यायचं हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते, स्टेटमध्ये कोणाला द्यायचं ते स्टेट ठरवते आणि त्यामुळे अनेक जाती या सेंट्रलच्या लिस्टमध्ये पण स्टेटच्या लिस्टमध्ये नाहीये किंवा स्टेटच्या लिस्टमध्ये पण सेंट्रलच्या लिस्टमध्ये नाहीये. आणि म्हणून यांनी सेंट्रलच्या लिस्ट करता त्यांनी हे स्पेसिफाय केलंय की एखाद्या राज्यातली कुठली जात ही सेंट्रलच्या लिस्टमध्ये असेल या संदर्भात राष्ट्रपतींनी त्या राज्याच्या राज्यपालाची म्हणजे त्या राज्य सरकारची कन्सल्ट करून त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा. पण राज्याचं आरक्षण द्यायचं असेल किंवा राज्यामध्ये एखाद्या जातीला मागास ठरवायचं असेल तर मात्र त्याचा अधिकार हा राज्याचा आहे, तो काही केंद्राचा अधिकार नाही. ही जी 60 वर्षापासून चालू असलेली प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठेही बदललेली नाही. केवळ या प्रक्रियेला संवैधानिक दर्जा देण्याकरता
102 वी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे असं अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी अटर्नी जनरलनी केंद्र सरकारच्या वतीने मांडलंय. तरीही या दोन जजेसनी हे सांगितलं की प्लेन रीडिंग मध्ये आम्हाला असं वाटत नाही, आम्ही इंटेंट मध्ये जाणार नाही. त्यांनी लगेच त्याच्यात हे सांगितलंय की इंटेंट काय आहे हे अम्बिग्युटी असेल तर पाहावं लागतं, आम्हाला याच्यात अम्बिग्युटी दिसत नाही म्हणून आम्ही इंटेंट मध्ये जाणार नाही. आणि आम्ही असं म्हणतोय की कायदा करायचा अधिकार काढला नसला तरी एखादं समाज मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला गेलाय किंवा राष्ट्रपतींना गेला. आता याच्यामध्ये पाचवे जज जे आहेत गुप्ता यांनी मी सांगितल्याप्रमाणे एका कागदावर फक्त जजमेंट दिलाय, कुठलंही कारण दिलं नाही. त्यांनी सांगितलं की मुद्दा क्रमांक 1, 2, 3 सगळ्या जजेस सोबत मी आहे, मुद्दा क्रमांक 4, 5, 6 या दोन जजेस सोबत मी आहे. आणि त्याच्यामुळे 2-3 असं ते झालं. आणि एखाद्या समाजाला मागास ठरवण्याकरता अधिकार केंद्र सरकारला असा या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अर्थ आता या क्षणी तरी निघतोय. पण तरी कायदा करायचा अधिकार हा राज्याचाच आहे. आता उद्धवजी जे काल म्हणाले त्याचाही देखील आपण थोडासा विचार या ठिकाणी करू, कारण हे सगळे प्रश्न आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे त्याची सगळी माहिती आपल्याकडे पाहिजे. आता जर हा कायदा ग्राह्य धरला किंवा हे जजमेंट ग्राह्य धरलं तर त्याचं इम्प्लिकेशन काय आहे? त्याचं इम्प्लिकेशन हे आहे की आता मराठा समाजाला मागास जे आपण ठरवलं होतं ते स्ट्राईक डाऊन झालंय, त्यामुळे आता मराठा समाज मागास नाही अशी आत्ताची स्थिती आहे. मग आता जर या जजमेंट प्रमाणे मराठा समाजाला मागास ठरवायचं असेल तर राज्यालाच प्रोसेस करावी लागेल, केंद्राला नाही. राज्य सरकारला मराठा समाजाला त्या ठिकाणी मागास ठरवण्याकरता आत्ता या जजमेंटमध्ये ज्या मुद्द्यांना नाकारलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्तचे मुद्दे शोधून त्या मुद्द्यांच्या आधारावर मागास राज्य मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट तयार करावा लागेल. त्या रिपोर्टमध्ये जस्टिफिकेशन द्यावं लागेल कायदेशीर सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या जजमेंटच्या व्याख्यात बसणारं की का बरं मागास आहे ते त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्याच्या आधारावर तो रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल, राष्ट्रपती तो रिपोर्ट तिथल्या मागासवर्ग आयोगाला रेफर करतील, ते हा रिपोर्ट बरोबर आहे की नाही हे सांगतील. त्याच्या आधारावर राष्ट्रपती हे समजा जर तो रिपोर्ट बरोबर असं ठरलं आणि सगळे निकष पूर्ण होत आहेत तर राष्ट्रपती हे मराठा समाज मागास आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी लिस्टमध्ये इन्क्लूड करतील. आणि तो लिस्टमध्ये इन्क्लूड झाला की पुन्हा महाराष्ट्र सरकारला मग त्याला रिझर्वेशन द्यावं लागेल. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये या जजमेंटने मागास मराठा समाजाला ठरवण्याकरता आपण जे निकष दिले होते ते निकष या 6 रिपोर्टमुळे हे जे काँग्रेसच्या काळातले 6 रिपोर्ट होते या 6 रिपोर्टमुळे नाकारलेले आहेत. त्यामुळे आता नवीन कारणं शोधल्याशिवाय राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय हे दोघही आताच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला मागास घोषित करू शकत नाही आणि म्हणून ती प्रोसेस राज्य सरकारला कम्प्लीट करावी लागेल. मग दुसरा प्रश्न हा देखील राहतो की 50% वरच काय, तर त्याही संदर्भात पुन्हा एकदा आपल्याला हे जजमेंट जे आहे ते रिव्हिजिट करावं लागेल आणि राज्य सरकारला या जजमेंटच्या आधारावर जे मुद्दे या जजमेंटनी 50% वर देण्याकरता हे मुद्दे पाहिजेत ते मुद्दे जस्टिफाय करावे लागतील आणि तेव्हा ते आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. आत्ता जो एक प्रश्न आपल्यासमोर आला होता ज्याचं उत्तर दादाने दिलंच आहे की आता मागणी होती आहे की ठीक आहे मग आम्हाला ओबीसी मध्ये द्या. आता ही मागणी या ठिकाणी मंजूर होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे या कायद्याने ऑलरेडी या जजमेंटने ऑलरेडी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलंय की 3 केंद्राच्या आयोगांनी आणि 3 राज्याच्या आयोगांनी ओबीसीचा दावा फेटाळलेला आहे मराठा समाजाचा आणि तो फेटाळलेला असल्यामुळे त्यांना ओबीसी देता येत नाही आणि प्लस आता ते मागास नाही त्यामुळे ओबीसी देता येत नाही. त्यामुळे आत्ता हे जे काही ओबीसी मध्ये आरक्षण द्या मागणी करतात या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे ते देता येत नाही हे देखील आपण कायदेशीर दृष्ट्या समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकूणच राज्य सरकारने हा जो सगळा घोळ करून ठेवला आहे आणि विशेषतः ऐतिहासिक गेल्या 50-60 वर्षांमध्ये
प्रत्येक वेळी हे कमिशनचे रिपोर्ट त्या ठिकाणी नाकारायला हवे होते आणि सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं आहे, हे न केल्यामुळे त्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने गायकवाड कमिशनचा रिपोर्ट हा त्या ठिकाणी एक प्रकारे रद्दबादल केलाय आणि म्हणून आता एक मोठं या ठिकाणी संकट उभं राहिलं आहे. आत्ता आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे प्रयत्न चाललेला आहे की आता आम्ही पंतप्रधानांना हात जोडू, आता पंतप्रधानांच्या हाती आहे, आता सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सांगितलेलं आहे. माझं मत असं आहे की एक प्रकारे असं म्हणणं बाळबोध आहे. कायद्याचा विचार न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर न वाचता अशा प्रकारे करण्यात आलाय. आत्ता सुमोटो केंद्र सरकारच्या हातामध्ये या संदर्भातलं काहीही नाही. माननीय पंतप्रधान देखील या क्षणी या संदर्भात सुमोटो काहीही करू शकत नाही आणि म्हणूनच आपण मागणी केली की आत्ता तुम्ही ज्येष्ठ विधिज्ञांची एक कमिटी तयार करा, त्या कमिटीला हा संपूर्ण हा जे काही जजमेंट आहे जजमेंट रेफर करा, त्यांनी याचा अभ्यास करून या सही मुद्द्यांच्या संदर्भात एक क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की काय केलं पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटच्या जे काही निकषात त्या निकषात बसून मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल त्याचं एक मला असं वाटतं डॉक्युमेंट त्यांनी तयार करून दिलं पाहिजे. मग सर्वपक्षीय बैठकीत त्याच्यावर चर्चा होऊन ती कारवाई राज्य सरकारने केली पाहिजे, तरच मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळू शकेल. आणि म्हणून ही मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण सगळ्यांनी कुठलाही अपराध बोधाचा भाव नाही, कारण जसं मी काल सांगितलं की हे सगळे सर्कमस्टान्सेस हायकोर्टात होते तरी आम्ही जिंकलो, हे सगळे सर्कमस्टान्सेस सर्वोच्च न्यायालयात होते तरी आमच्या काळामध्ये चीफ जस्टिसने देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी स्थगिती देणार नाही. मग तुमच्या काळात स्थगिती का आली, तुमच्या काळामध्ये अशा प्रकारे हे स्ट्राईक डाऊन का झालं? आणि म्हणून मला असं वाटतं की थेट प्रश्नांना विचारला पाहिजे. 102 चा बुद्धिभेद हे करतायत.